हाय फ्रेंड्स, हाउ आर यू? व्यवस्थित अभ्यास चालू आहे ना आपला फिजिक्सचा? ओके, ठीक आहे. आज आपण एक नवीन युनिट म्हणजे नवीन पॉइंट घेऊन आलेलो आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स. आत्तापर्यंत आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनचा काय करत होतो, स्टडी करत होतो. जसं पार्टिकल, हा जो आपला पार्टिकल आहे, ऑब्जेक्ट असेल, बॉडी असेल, आणि ती कोणती मोशन बनवत होता, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन्स. त्याचा आत्तापर्यंत आपण कोनिकल पेंडुलमपर्यंतचा स्टडी केलेला आहे. जेव्हा पार्टिकल हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, त्यावेळेस आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितले होते. जसं अँग्युलर व्हेलॉसिटी काय असते, कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी काय असते, लिनियर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. अल्फा काय असतो, झिरो. डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी काय होते, चेंज. असे आपण काही पॉईंट्स बघितले होते. नंतर आपण सेंट्रिपेटल फोर्स बघितलं होता. हे सगळं हॉरिझॉन्टलमध्ये येईल असायचं. नंतर ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, मेनी कार मूव्हिंग अलॉंग ए हॉरिझॉन्टल कर्व्हज. नंतर आपण वेल ऑफ डेथ, वेल ऑफ डेथमध्ये पण काय ते व्हेकल कशी फिरत होते, हॉरिझॉन्टल सर्कल. बँक रोड जर बघितला तर तो अँगल ऑफ बँकिंग कसं होतं, इट्स लाईक हॉरिझॉन्टल. ती कार कशी मोत होती, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन्स. नाव नंतर अजून एक शेवटचा पॉईंट होता, तो कोनिकल पेंडलम. कोनिकल पेंडलम असा फिरत होता, इट्स लाईक हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन्स. आता आपण आजचा जो स्टडी करणार आहे, आपलं जे आजचं जे सब युनिट आहे, आजचा जो आपला जो पॉईंट आहे, तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हा जो आपला ऑब्जेक्ट आहे आणि हा जो स्ट्रिंगला आपण बांधला आहे, तो ऑब्जेक्ट असा फिरणार आहे. हे आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स. आणि या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा आपल्याला आज काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. ओके, ठीक आहे. बघा, आज व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये काय काय आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. त्याबद्दल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय, टू टाइप्स ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स कॉमनली ऑब्झर्व इन प्रॅक्टिस. आपण प्रॅक्टिकली आपण दोन प्रकारच्या अशा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स ऑब्झर्व करत असतो. एक म्हणजे तुम्हाला माहिती आहे की यात्रेत असा एक जॉइंट व्हील येतं. ओके, हे जॉइंट व्हील असतं, तिथं अशी लहान मुलं बसतात ह्या जॉइंट व्हीलमध्ये आणि ते फिरत असतं. असं ही जी मोशन आहे ती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. बघा, हिचा जो कंट्रोल असतो, बघा, एक कंट्रोलर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज ए सच ए जॉइंट व्हील. ओके, ह्याच्यामध्ये जे स्पीड असतं, इन दिस केस द स्पीड इज आयदर केप्ट कॉन्स्टंट. ह्याच्यामध्ये स्पीड एकतर काय असतं, केप्ट कॉन्स्टंट. ह्याच्यावरती ग्रॅव्हिटीचा कंट्रोल नसतो. बघा, हे जॉइंट व्हीलसाठी मी सांगते. समजा पहिल्या टाईप्समध्ये आपण काय बघतो, जॉइंट्स व्हील्स, की इथं ग्रॅव्हिटीचा कंट्रोल टोटली नसतो. ओके, आणि दुसरा जो आपण बघणार आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल्ड ओनली बाय ग्रॅव्हिटी. आपल्याला ह्याचा स्टडी करायचा आहे. कशाचा स्टडी करायचा आहे, आपल्याला सेकंड स्टेपचा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल्ड ओनली बाय ग्रॅव्हिटीज. ओके, काय बघायचं आजच्या टॉपिकमध्ये, अतिशय सिम्पल पॉईंट आहे, सिम्पल युनिट आहे. बघा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. अंडर ग्रॅव्हिटी बघायचे. ह्याच्यामध्ये केस, दोन केस आहेत. त्यातली पहिली जी केस आहे, पॉइंट ऑफ मास. पॉइंट मास किंवा त्याला बॉडी म्हणू शकतो, किंवा बॉब म्हणू शकतो, बरोबर आहे. टाईड, टाईड टू ए स्ट्रिंग. म्हणजे आपला जो पॉइंट ऑफ मास आहे किंवा बॉब आहे, बॉडी आहे, ती कशाला बांधणार आहे आपण, स्ट्रिंगला बांधणार आहे. बघा, आता कन्सिडर ए पॉइंट मास अर ए बॉब इज टाईड टू ए स्ट्रिंग. स्ट्रिंग जी कशी असं, मासलेस इन एक्सटेन्सिबल, म्हणजे इन एक्सटेन्सिबल असं स्ट्रेच झालं नाही पाहिजे लक्षात, आणि मासलेस असली पाहिजे. आणि ती कशाला बांधायची, बॉबला बांधायची किंवा पॉइंट मासला, आणि ती अशी व्हॅलिड करायची. समजा इमेजिन करा, या पॉइंट मास आहे आणि हा जो स्ट्रिंग आहे तो मासलेस आहे. ओके, इन एक्सटेन्सिबल आहे. आणि त्याला असे बांधल्यानंतर आपण असा व्हॅलिड करायचा की हा बॉब कोणती मोशन परफॉर्म करणार आहे,
वर्टिकल सर्क्युलर मोशन्स. ओके, आणि हा बॉक्स कोणती मोशन्स परफॉर्म करणार आहे? वर्टिकल सर्क्युलर मोशन्स. ओके, ओ विधक असणार त्या सेंटर असणार आहे, आर विधक असणार आहे रेडियस. ओके, आपण इथं नाव देऊ ए पॉइंट. राईट, ए पॉइंट से बी पॉइंट हा सी पॉइंट हा डी पॉइंट. ओके, लेट यातला जो ए पॉइंट जो आहे तो त्याला आपण अप्पर अप्पर मोस्ट पॉइंट म्हणणार आहे, त्याला अप्पर मोस्ट पोझिशन म्हणू शकतो. एस ऑब्जेक्ट इथं जाईल, ए पोझिशन पैसे गेलं तर अप्पर मोस्ट पोझिशन, बी जी असणार आहे ती लोअर मोस्ट, लोअर मोस्ट पोझिशन, सी जी ती हॉरिझॉन्टल असणार आहे, हॉरिझॉन्टल पोझिशन्स. ओके, मोशन अँटी क्लॉकवाईज असणार आहे. बघा परत एकदा कन्सिडर, एक आपण पॉइंट मास घेतलेले, ऑब्जेक्ट म्हणा, बॉब म्हणा किंवा बॉडी म्हणा, आणि ती कशाला बनलेली? मासलेस अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. आणि आपण काय करतोय, असा रिव्हॉल्व्ह करतोय की जेणेकरून हा बॉब किंवा पार्टिकल किंवा बॉडी कशी मूव्ह करते, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स परफॉर्म करते, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन्स. कशी ते अलॉंग ए सर्कमफरन्स ऑफ सर्कल, सेंटरचा सर्कलचा सेंटर असणार ओ आणि आर बी असणार आहे रेडियस. ओके, इथं आपण पोझिशन बघतो, एक असणार आहे अप्पर मोस्ट पोझिशन, बी काय असणार आहे लोअर मोस्ट पोझिशन, आणि सी काय असणार आहे हॉरिझॉन्टल पोझिशन्स. आणि आपल्याला आजचा जो आपला जो पॉईंट आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बघा, आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची, व्हेलॉसिटी अप्पर मोस्ट पोझिशनची आपल्याला व्हेलॉसिटी आज फाइंड आउट करायची, दुसरी एक व्हेलॉसिटी काढायची आपल्याला लोअर मोस्ट पोझिशनची व्हेलॉसिटी काढायची, नंतर तिसरी जी आपल्याला काढायची ती हॉरिझॉन्टल किंवा त्याला मिडवे पोझिशन सुद्धा म्हणतात, तिथली आपल्याला काय करायची व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. नंतर आपल्याला टेन्शन, अप्पर मोस्टला टेन्शन किती आहे, नंतर लोअर मोस्टला टेन्शन किती आहे, आणि मिडला टेन्शन किती हे फाइंड आउट आपल्याला करायचे. ओके, नंतर हे टेन्शन फाइंड आउट केल्यानंतर ह्याचा आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे, परत इथला डिफरन्स, इथला डिफरन्स किती टेन्शनचा, इथला डिफरन्स किती टेन्शनचा हे आपल्याला फाइंड आउट करायचे. आजचा जो हा जो पहिल्या केसमधला जो पॉईंट आपण स्टडी करतोय, बरोबर आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर द ग्रॅव्हिटी, आणि पहिली केस काय, पॉईंट मास किंवा बॉडी किंवा बॉब टाईड टू ए स्ट्रिंग. आपण जो पॉईंट मास कशाला बांधलेला आहे, स्ट्रिंगला बांधलेला आहे, आणि ज्यावेळेस हा स्ट्रिंगला बांधून त्याला आपण अशी मोशन देऊ की हा कोणती मोशन परफॉर्म करतोय, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ओके, ओ विद असणार सेंटर, आर विद रेडियस, ए कोणती पोझिशन, बी कोणती, सी कोणती, इथं आपण मेन्शन केलेले. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं पहिल्या केसमध्ये, तर व्हेलॉसिटी किंवा स्पीड आपल्याला फाइंड आउट करायचं अप्पर मोस्टचं, बी व्हेलॉसिटी काढायचे लोअर मोस्टची, सी व्ही सी कुठली काढायचे मिड त्याची आपल्याला हॉरिझॉन्टलची काढायची, आणि टेन्शन कुठलं काढायचं अप्पर मोस्ट तसंच लोअर मोस्ट आणि हॉरिझॉन्टलचं काढायचं, आणि परत त्यांचा डिफरन्स काढायचा आपल्याला, डिफरन्स कुठला व्हायचा लोअर आणि अप्पर, मिडल आणि अप्पर, हा आपल्याला आजचा पॉईंट्स बघायचा आहे. व्यवस्थित लक्ष द्या, पूर्ण मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत. ओके, आणि सिंपल आहे करायची सुरुवात. बघा, नाव द पार्टिकल्स, सपोज पार्टिकल आता इथून स्टार्ट होणार आहे, किंवा आपला ऑब्जेक्ट इथून स्टार्ट होते, समजा तो मूव्ह झाला, आणि समजा तो इथं आला, इट्स मेक्स अँग व्हर्टिकल अँगल थिटा, त्याने एक इथं व्हर्टिकल अँगल थिटा गेलेला आहे, आणि समजा तो पार्टिकल इथं आलेला आहे पोझिशनला. ओके, इट्स मेक्स अन अँगल थिटा. ओके, आता ऑब्जेक्ट इथं आलेला आहे, त्याची व्हेलॉसिटी इकडे आहे, कुठं चाललं आहे बी टू ए चाललेला आहे, म्हणजे लोएस्ट पोझिशन पासून कुठं चाललेला आहे हायस्ट किंवा अप्पर मोस्ट पोझिशन कुठं चाललेला आहे. नाव आता ऑब्जेक्ट आपण एनी पोझिशन म्हणू, एनी पोझिशनसाठी बघतोय आपण, ऍट एनी पोझिशन दॅट इज, समजा तो पॉईंट पी पशी आलेला आहे, हा पॉईंट पी म्हणू आपण,
इथं आता आपला पॉइंट मास इथं आलेला आहे. नाऊ इट इज ऍक्टेड अपॉन बाय द टू फोर्सेस. आता ज्यावेळेस तो इथे येईल त्याच्यावरती दोन प्रकारचे फोर्स ऍक्ट होणार. ज्यावेळेस ह्या हित असेल तो बी पोझिशनला असेल, बघा हे जो वेट कुठं असतं व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, आणि त्याच्या वेटला कोण बॅलन्स करत असतं तर टेन्शन. हा जर हित असेल त्याचं वेट कुठं असणार आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, आणि त्या वेटला कोण बॅलन्स करणार आहे तर टेन्शन. मी टी झी असणार आहे एम जी. परंतु हे कुठल्या पोझिशनला बीला असल्यानंतर आता आपण आपला ऑब्जेक्ट किंवा पॉईंट मास कुठे आलेले मून ऍट पॉईंट पी पोझिशन आले. एनी पोझिशन तुम्ही कुठेही घ्या, फक्त कुठली सोडून बी डी ए सी सोडून आपण कुठली एनी पोझिशन घेतलेली. सपोज आपण इथल्या पोझिशनचा विचार करू, समजा तो पॉईंट पी पोझिशन आलेला आहे. आता नाव इट इज ऍक्टेड अपॉन बाय द टू फोर्सेस. पहिला जो फोर्स असणार इथं काय लिहित नाही मी, इट इज ऍक्टेड अपॉन बाय द टू फोर्सेस इट्स वेट एम जी. इट्स वेट एम जी कुठे असणार आहे व्हर्टिकली डाउनवर्ड्स. वेट एम जी ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड्स. आणि टेन्शन कुठं असणार आहे, टेन्शन टी कुठं असणार आहे अलॉंग द स्ट्रिंग. बघा द वेट एम जी, द वेट एम जी ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड्स. ओके, आणि दुसरा जो असणार आहे द टेन्शन, टेन्शन टी अलॉंग द स्ट्रिंग, अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड्स द पॉइंट ओ. तिकडे टेन्शन असणार. आता इथं बघा टेन्शन अँड वेट त्या कंडिशनला बघा इक्वल अँड अपोजिट आहेत. वेटला कोण बॅलन्स करते त्या बॉबच्या, टेन्शन इथं बघा इक्वल नाहीत. मग आपण काय करणार आहे, द वेट एम जी कॅन बी रिझॉल्व इंटू टू परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स. द वेट एम जी, द वेट एम जी कॅन बी रिझॉल्व्ड रिझॉल्व्ड इन टू टू परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स. दोन कॉम्पोनंट्समध्ये रिझॉल्युशन करणार आहे. एक आपण दोन परपेंडिक्युलर कॉम्पोनंट ड्रॉ करू, एक हा परपेंड, दोन परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स काय केलेत आपण रिझॉल्व केलेले आहेत. आता अँगल थीटा, अँगल थीटा ह्याला करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल शिकलेला तुम्ही. ओके, आणि अँगलचा जो हा साईडचा असतो तो नेहमी लक्षाचा एम जी कॉस थीटा, आणि हा कोणता असणार आहे एम जी साईन थीटा. जर नाही आला तर तुम्ही एक्स वायवरून तुम्ही काढू शकता, एक आपण मेथड शिकलेलो आहे ऑलरेडी. ओके, बघा द वेट एम जी कॅन बी रिझल्ट इन टू टू परपेंडिक्युलर कॉम्पोनंट. पहिला जो कॉम्पोनंट असणार आहे द रेडियल कॉम्पोनंट, रेडियल कॉम्पोनंट एम जी कॉस थीटा अलॉंग द ओपी. हा रेडियल कॉम्पोनंट का म्हटलेलं आहे, तर हा ही आपली जी सर्कलची रेडियस आहे असे कसं आहे, आणि तो कशावरती ह्याच्यावरतीच आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आपण रेडियल कॉम्पोनंट. आणि दुसरा जो कॉम्पोनंट आहे हा सर्कलला कसा आहे टँजंट आहे, आणि ह्या ओपीला तो कसा आहे परपेंडिक्युलर. बघा दुसरा जो असणार आहे द टँजेन्शियल, द टँजेन्शियल कॉम्पोनंट एम जी साइन थीटा परपेंडिक्युलर टू द ओपी. ओके, आता बघा हे जे फोर्सेस आहेत, आता हे बघा हे आपलं पॉइंट ऑफ मास आहे. टेन्शन कुठे, इकडे आणि हा इकडे. आता ज्यावेळेस हा पार्टिकल्स किंवा बॉडी किंवा पॉइंट मास असा सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, तर कुठलीही लक्षायचं व्हर्टी सर्क्युलर मोशन जर मेंटेन करायचे असेल तर कशाची आवश्यकता असते, सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स, आणि तो सेंट्रीपिटल फोर्स काय असतो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, हे शिकले होते. आणि तर सेंट्रीपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार आहे, आता हा फोर्स बघा टेन्शन कुठे टुवर्ड्स आहे, आणि जो फोर्स टुवर्ड्स असतो त्याला आपण काय म्हणतो सेंट्रीपिटल फोर्स. ओके, आणि मला सांगा एक फोर्स इकडे आणि एक फोर्स इकडे, ह्यांचा जो डिफरन्स आहे, ह्यांचा काय लक्ष द्यायचं, नीट लक्ष द्या, ह्यांचा जो डिफरन्स आहे हा इकडे आणि हा इकडे, ह्यांची डायरेक्शन बघा. ह्या दोघांचा काय घ्यायचा डिफरन्स घ्यायचा, म्हणजे काय घ्यायचं टी मायनस एम जी कॉस थीटा. आता आपण पोझिशन कोणती बघतोय, पी बघतोय, त्यामुळे तर मी पी घेतो. वेलोसिटी कुठली असणार आहे तिथली, पी. इथली वेलोसिटी कोणती असणार आहे,
त्या पार्टिकलची व्ही पी. आता टी पी मायनस एम जी कॉस थीटा काय करायचं, कारण ठा जर जास्त असेल तर स्ट्रिंग ब्रेक होऊन पुरलं, त्यामुळे हा फोर्स जास्त आहे. देअर फोर टी पी मायनस एम जी कॉस थीटा हे खूप महत्वाचं एक्सप्रेशन आहे, त्याला आपण एक नंबर देऊ. ओके, टी पी मायनस एम जी कॉस थीटा ह्याचा रोल समजला काय, ह्याचा रोल काय तर सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी सेंट्रिपेटल फोर्सचा हा काय करतोय, हा जो डिफरन्स आहे तो काय करतोय सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून पार्टिकलने सर्क्युलर मोशन्स काय केली पाहिजे, मेंटेन केली पाहिजे. प्रत्येक वेळी मायनस येईल असं नाही आहे. ही कंडिशन कधी आहे, ज्यावेळेस पार्टिकल मूव्ह फ्रॉम बी टू ए, म्हणजे लोएस्ट किंवा लोअर मोस्ट टू अप्पर मोस्ट ज्यावेळेस जात असेल त्यावेळेस आपला फॉर्म्युला काय आहे, टी पी मायनस एम जी कॉस थीटा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. सपोज जर पार्टिकल जर इकडे आला, सपोज आपण मागे इथं आला, टेन्शन कुठं असणार आहे, टेन्शन इकडे असणार आहे. ओके, टी हा क्यू पॉइंट म्हणू, वेट कुठं असणार आहे, वर्टिकली डाउनवर्ड्स, या काही कलन अपोजिट मग वेटचा आपण काय करतो, वेट कॅन रिझल्ट इन टू टू कॉम्पोनंट, एक कॉम्पोनंट कोणता असणार आहे टेंजेंशियल कॉम्पोनंट कोणता असणार आहे एम जी साइन थीटा, आणि दुसरा जो असणार आहे तो इकडे नसणार आहे, तो इकडे असणार आहे एम जी कॉस थीटा. हे लक्षात ठेवा, हा कधी असणार आहे, मग फॉर्म्युला काय होईल, टी क्यू प्लस एम जी कॉस थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर क्यू अपॉन आर, आज ज्यावेळेस पार्टिकल मूव्ज फ्रॉम ए टू बी. हा फरक लक्षात ठेवा. ओके, हे खूप महत्वाचं इक्वेशन आहे, आपल्याला नंतर लागणार आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पण अजून काय हे बघायचे, बघा आपण पहिली जी केस वन, ही जी केस वन आहे, केस फर्स्ट. ओके, केस फर्स्ट साठी आपण हा बघतोय पॉइंट ऑफ मास टाईड टू स्ट्रिंग्स, त्यामुळे आपण एनी पोझिशनला काय काढलेले सेंट्रिपेटल फोर्सचा जो सेंट्रिपेटल फोर्स आणि त्याचा जो हा डिफरन्स आहे टेन्शन, फोर्स ड्यू टू टेन्शन आणि एम जी कॉस थीटा, तो काय प्रोव्हाइड करतोय सेंट्रिपेटल फोर्स, जेणेकरून पार्टिकल काय करतोय सर्क्युलर मोशन परफॉर्म होतोय. ओके, आता ह्याचा रोल काय ते आपण बघू. त्यासाठी आपण एक ही जी पोझिशन असणार आहे, बघा एक आपण चार पोझिशनचा अभ्यास करणार आहे. सुरुवातीला सांगितलं आपल्याला इथली वेळासाठी इथलं टेन्शन, इथली वेळासाठी इथलं टेन्शन, इथली वेळासाठी इथलं टेन्शन काढायचं आहे. आणि तसेच आपल्याला हे तीन पॉईंट सोडून एक आर्बिटरी पोझिशन मानव, बघा आर्बिटरी पोझिशन म्हणजेच काय, तर फोर्स फोर्स ड्यू टू टेन्शन अँड फोर्स ड्यू टू टेन्शन अँड वेट नायदर अलॉंग द सेम लाईन नॉट परपेंडिक्युलर. बघा म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं बघा काय सांगितलंय, हा पार्टिकल आहे आपला सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, बी पोझिशन, ही ए पोझिशन, ही सी पोझिशन आणि डी पोझिशन. ज्यावेळेस पार्टिकल इथं असेल ऑब्जेक्ट, त्याचं वेट कुठं असणार आहे वर्टिकल डाऊनवर्ड, टेन्शन कुठं असणार आहे अलॉंग द स्ट्रिंग. ओके, नंतर ज्यावेळेस ऑब्जेक्ट किंवा पॉईंट इथं असेल पॉईंट ऑफ मास, तर वेट कुठं असणार आहे वर्टिकली डाऊनवर्ड आणि टेन्शन कुठं असणार आहे अलॉंग द स्ट्रिंग्स. ओके, ज्यावेळेस पार्टिकलची पोझिशन इथं असेल त्यावेळेस टेन्शन कुठं असणार आहे इथं असणार आहे टी डी आणि वेट कुठं असणार आहे, बघा ही पोझिशन काय नाही लक्षाचं, आर्बिटरी पोझिशन नाही. ही सोडून म्हणजे काय सांगितलं, तर फोर्स ड्यू टू द टेन्शन, हा जो फोर्स ड्यू टू द टेन्शन मुळे जो फोर्स आहे हा हा फोर्स आणि हा फोर्स आणि कशामधला आहे वेट,
नाइदर अलोंग द सेम लाइन, एक तर ते सेम लाइन ला नसले पाहिजे किंवा असे पर इथं बघा सेम लाइन ला तिथं पण सेम राहिलं नाही तर कसे परपेंडिकुलर असं नाही पाहिजे एनी यातो. सपोज आपण ही पोझिशन म्हणू आर्बिट्ररी पोझिशन से पी ओके. तर तुम्हाला सांगा द कंपोनेंट एम जी साइन थीटा ह्याचा रोल काय ते आपण बघू ह्या पोझिशनला. एम जी साइन थीटा बघा पार्टिकल कुठं चाललेलं आहे ह्या दिशेने चाललेलं आहे ओके त्याची वेलॉसिटी इकडे आणि हा कंपोनेंट कशाचा आहे ग्रॅव्हिटेशनचा आहे ग्रॅव्हिटी ओके आणि मोशन कुठे इकडे आणि हा त्याला काय करतो ह्याच्या मोशनला तो काय करतो अपोज करतोय. ज्यावेळेस पॉइंट मास किंवा पॉइंट पार्टिकल किंवा बॉब मूव्ह फ्रॉम लोएस्ट पोझिशन टू अप्पर मोस्ट पोझिशन द कंपोनेंट एम जी कॉस थीटा काय करणार अपोज द मोशन ऑफ द पार्टिकल सो इट्स वेलॉसिटी काय होणार डिक्रीजेस. बघा द कंपोनेंट एम जी कॉस थीटा त्याचा रोल काय पार्टिकल मूव्ह फ्रॉम बी टू ए हा कंपोनेंट काय करणार आहे अपोज द स्पीड किंवा वेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल सो इट्स वेलॉसिटी काय जाणार आहे डिक्रीज वेलॉसिटी डिक्रीज हो जाणार आहे लक्षात ह्या सिच्युएशन पार्टिकल मूव्ह फ्रॉम ज्यावेळेस हा मूव्ह होईल ही ह्या दिशेला तर हा कंपोनंट काय करणार आहे अपोज करणार आहे त्यावेळेस पार्टिकल मूव्ह फ्रॉम बी टू ए इट्स वेलॉसिटी काय जाणार आहे डिक्रीजेस आणि ज्यावेळेस हाच पार्टिकल मूव्ह होईल पार्टिकल मूव्ह फ्रॉम ए टू बी जस्ट ए टू बी इकडे मूव्ह होईल जस एम पार्टिकलचे मोशन कुठे आहे इकडे आणि एम जी साइन थीटा सुद्धा कुठे त्याच डायरेक्शनला आहे तो काय करतो हेल्प करतो आणि वेलॉसिटी काय होते इन्क्रीज होत जाते. वेलॉसिटी काय जाते इन्क्रीज होत जाते लक्षायचा हा कशाचा इफेक्ट आहे ग्रॅव्हिटी. जस पार्टिकल मूव्ह फ्रॉम बी टू ए म्हणजे लोएस्ट टू हायेस्ट वेलॉसिटी काय होत जाते डिक्रीज आणि पार्टिकल मूव फ्रॉम अप्पर मोस्ट टू लोअर मोस्ट वेलॉसिटी काय जाते इन्क्रीज. इथं रोल समजला एम जी साइन थीटाचा. एम जी साइन थीटा काय करतो ज्यावेळेस इकडून मूव्ह होत असेल ना काय होणार वेलॉसिटी काय जाणार आहे डिक्रीज इकडे त्यांना वेलॉसिटी काय जाणार आहे वाढ जाणार आहे. मग एक सिम्पल प्रश्न विचारतो त्यावेळेस ऑब्जेक्ट इथून जर जात असेल तर वेलॉसिटी काय चाललेली डिक्रीज 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 सगळ्यात मिनिमम इथं असणार आहे मॅक्झिमम कुठं असेल सगळ्यात मिनिमम वेलॉसिटी कुठे असणार आहे अप्पर मोस्टला आणि नंतर वेलॉसिटी काय जाते वाढत 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 इथं काय असणार आहे मॅक्झिमम आपण काढणार आहे ते आपण त्या स्तरात वेलॉसिटी काढणार आहे. मग इथली वेलॉसिटी जर रिलेशन बघितलं तर व्ही बी सॉरी व्ही ए व्ही सी आणि व्ही बी ह्याच्यामध्ये वेलॉसिटी अशी असणार आहे. आपण इक्वेशनने प्रूव्ह करू ना इक्वेशनने प्रूव्ह करणार आहे आपण हे समजलं इथली वेलॉसिटी काय असणार आहे ज्यावेळेस इथून जाताना वेलॉसिटी काय जाते कमी 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 कारण एम जी साइन थीटा काय करतोय त्या बॉडीच्या वेलॉसिटीला अपोज करतोय आणि ज्यावेळेस मूव्स फ्रॉम ए टू बी तोच कंपोनंट काय करतो हेल्प करतोय त्यामुळे वेलॉसिटी काय जाते वाढत आणि इथे वेलॉसिटी वाढत 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 परत जाताना कमी 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 कमी. समजली पहिल्या केसमधली फर्स्ट आर्बिट्ररी पोझिशन्स या सगळ्यात महत्त्वाचा ह्याचा रोल समजला काय येते ओके हा कंपोनंट खूप महत्त्वाचा आहे आपल्याला लागणार आहे. आता दुसरी आपण पोझिशन बघायची अप्पर मोस्ट त्यातली बी अप्पर मोस्ट पोझिशन आपण स्टडी करू आता. अप्पर मोस्ट पोझिशन्स से ए ओके मी सांगितलं इक्वेशन खूप महत्वाचं आहे ओके. आता अप्पर मोस्ट पोझिशन इथे बघा अप्पर मोस्ट पोझिशन इथे वेट कुठं असणार आहे डाउनवर्ड्स टेन्शन कुठं असणार आहे अलॉंग द स्ट्रिंग आणि टुवर्ड्स कुठं असणार आहे सेंटर दोन्ही सेम डायरेक्शन्सला आहेत आणि ह्यांचा जो रिझल्टंट आहे तो काय प्रोव्हाइड करतोय सेंट्रीपिटल फोर्स. बघा फोर्स ड्यू टू द टेन्शन अँड वेट्स अलॉंग द सेम लाईन
सो इन दिस केस द रिझल्टंट्स काय प्रोवाइड करतो, ह्या दोघांचा रिझल्टंट्स काय प्रोवाइड करतोय, तर सेंट्रीपिटल फोर्स. देअरफॉर वी कॅन राईट टी ए प्लस एम जी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर ए अपॉन आर. समजलं काय? हे जर नाही समजलं तर समजा हे इक्वेशनचा यूज करू शकता तुम्ही. बघा हे इक्वेशन काय आहे, टी पी मायनस एम जी कॉस थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर पी अपॉन आर. आता आपण कोणती पोझिशन बघतोय, ए पोझिशन बघतोय, म्हणजे हा ए झाला, हा ए झाला. मला सांगा पार्टिकल इथून इथं जाणार आहे असा इथं आलेला आहे, अँगल किती झाला मला सांगा, अँगल किती 180 आणि कॉस 180 काय असतो, कॉस थीटा किती झाला 180 डिग्री आणि कॉस 180 किती असतो मायनस वन. देअरफोर टी ए एम जी मायनस वन एम व्ही स्क्वेअर ए अपॉन आर, म्हणजे मायनस मायनस काय प्लस एम जी एम व्ही स्क्वेअर ए अपॉन आर. ही सुद्धा मेथड आहे, पण तुम्हाला डायग्रामवरच समजेल. द फोर्स ड्यू टू द टेन्शन अँड एम जी कसे असणार अलॉंग द सेम लाईन आणि त्यांचा जो रिझल्ट आहे तो काय प्रोव्हाइड करतोय, सेंट्रीपिटल फोर्स. ओके, आता अजून एक सांगायचं तुम्हाला, आपल्याला माहिती व्हेलॉसिटी, हायस्टला व्हेलॉसिटी आपण काय मिळते, आत्ताच एक इक्वेशन मिळते, सगळ्यात जास्त कुठे असते, सगळ्यात मिनिमम व्हेलॉसिटी कुठे असणार आहे ए ला, सगळ्यात मिनिमम व्हेलॉसिटी कुठे असणार आहे, अप्पर मोस्ट पोझिशन. सो इट इज पॉसिबल टू मिनिमाइज, म्हणजे तिथं जी व्हेलॉसिटी असणार आहे ती काय असणार आहे, मिनिमम असणार आहे, त्यामुळे तिथं आपल्याला एनर्जी सुद्धा काय लागणार आहे, ॲज मिनिमम पॉसिबल मिनिमम एनर्जी लागणार आहे, त्यामुळे तिथं टेन्शन सुद्धा काय राहतं, मिनिमम राहतं. आणि अप्रॉक्सिमेटली आपण काय घेऊ, झिरो, ॲक्च्युली ते नसतं, पण ते आपण अप्रॉक्सिमेटली काय म्हणलं का, तर व्हेलॉसिटी खूप कमी असते, व्हेलॉसिटी कमी असल्यामुळे तिथं त्या एनर्जी सुद्धा काय लागणार आहे, तिथं कमी लागणार, त्यामुळे सुद्धा टेन्शन सुद्धा खूप कमी लागतं. आणि आपण अप्रॉक्सिमेटली काय घेतलेलं आहे, झिरो घेतलेलं आहे. देअरफोर झिरो प्लस एम जी एम व्ही स्क्वेअर ए आर. देअरफोर एम जी ला आपण एक नंबर देऊया, त्याला वन दिलेला, त्याला टू. ओके, इथं काय मिळेल, एम व्ही स्क्वेअर ए अपॉन आर, ह्यातला एम कॅन्सल येईल, आर इकडे जाईल. देअरफोर व्ही स्क्वेअर ए इज इक्वल टू आर जी अँड देअरफोर व्ही ए इज इक्वल टू अंडर रूट आर जी. दोन इक्वेशन्स काढलेले आहेत, एक व्हेलॉसिटी कुठली काढलेली आपण, व्ही ए इज इक्वल टू अंडर रूट आर जी अपरमोस्ट, आणि ते टेन्शन्स फाइंड आउट केलेले. ओके, आता आपल्याला ऑब्जेक्ट आता इथून इथं आलेला आहे, आता तो ऑब्जेक्ट इथं येईल्यानंतर इथे बी पोझिशनकडे आपण नंतर. आता कोणते बघू, लोअर मोस्ट पोझिशन, लोअर मोस्ट पोझिशन बी, जे ऑब्जेक्ट इथून असं आलेला आहे, इथली घेतली तर चालेल, पण आपण लोअर मोस्ट घेऊया. ओके, आता लोअर मोस्ट पोझिशनला बघा काय, लोअर मोस्ट पोझिशन वेट कुठं असणार आहे, डाउनवर्ड्स टेन्शन टी बी अलॉंग द स्ट्रिंग आणि कुठं असणार आहे, टुवर्ड द सेंटर. आणि हा जो डिफरन्स आहे बघा, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन आणि एम जे कसे अपोजिट आहेत, आणि इन दिस त्यांचा रिझल्टन्स काय प्रोव्हाइड करतो आहे, सेंट्रीपिटल फोर्स. ओके, म्हणजे टी ए सॉरी टी बी मायनस एम जी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बी अपॉन आर. ओके, आणि जर त्यावेळी जर तुम्हाला सुचलं नाही तर हे इक्वेशन लक्षात ठेवा, टी पी मायनस एम जी कॉस थीटा एम व्ही स्क्वेअर पी अपॉन आर. आता कुठली पोझिशन बघतोय आपण, लोएस्ट पोझिशनची बघतोय. मला सांगा पार्टिकल जर इथंच असेल तर अँगल किती असणार आहे, झिरो किंवा झिरो. ओके, आणि कॉस झिरो काय असतो, वन, म्हणजे काय होईल, टी बी मायनस एम जी इंटू वन एम व्ही स्क्वेअर बी अपॉन आर. ओके, पहिला नंबर आपण फोर देऊया. आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायचे, ऑब्जेक्ट बघा कसा मूव्हतोय, ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट कसा मूव्हतोय हे मी म्हणतो, टी पी मायनस एम जी कॉस थीटा एम व्ही स्क्वेअर पी अपॉन आर.
ऑब्जेक्ट अपर मोस्ट कुठे येतोय लोअर हितून असा येतोय असा खाली येतोय तो अपर मोस्टला आहे पोटेन्शियल एनर्जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे ज्यावेळेस तो खाली येतो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल कन्व्हर्जन कशा होणार कायनेटिक एनर्जी समजते का ऑब्जेक्ट वरून खाली येतोय म्हणजे कन्व्हर्जन कसं होतोय बघा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू कायनेटिक एनर्जी कायनेटिक एनर्जी काय कन्सिडर करायची हितला जो डिफरन्स कन्सिडर करा हितून हित येते म्हणजे कायनेटिक एनर्जी कमी 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 वाढत 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 म्हणजे बी लेव्हलसाठी काय असते मॅक्झिमम आणि ए लेव्हलसाठी काय असते मिनिमम तर कायनेटिक एनर्जी सुद्धा काय असणार इथं मॅक्झिमम आणि इथं काय असणार आहे मिनिमम कारण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो वन हाफ यम व्ही स्क्वेअर्स ओके मग आपण कुठली बघतोय कुठून येतो ऑब्जेक्ट अप्पर टू लोअर बी पोझिशनची बघतोय ए टू बी लिहितो मी तर पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो यम जी एच आणि कायनेटिक एनर्जी काय असणार आहे के ई बी मायनस के ई ए डिफरन्स आहे हा कारण पार्टिकल हितून हित येतोय हा डिफरन्स तो लिहिला therefore mgh is equal to 1 half kinetic energy formula is to 1 half mv square b minus 1 half mv square a okay ata h jo asnar aapla h object hitun hit yetoy he distance r and he distance kit jale baka object hitun he r ani r kit jale twice r h kiwa hitun kiti unchavarti object hite मग हा रन हा किती झाला ट्वाईस आर मग यम जी इंटू ट्वाईस आर वन हाफ यम व्ही स्क्वेअर बी मायनस वन हाफ यम व्ही स्क्वेअर ए त्यातला यम 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 कॅन्सल होईल ओके समजा मी इथे टू आणि टू लिहिले तर चालू शकते जेणेकरून हे टू 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 कॅन्सल होतील म्हणजे काय होईल टू इंटू टू फोर आर जी व्ही स्क्वेअर बी मायनस व्ही स्क्वेअर ए याला नंबर देऊ आपण फाईव्ह ओके देअरफोर फोर आर जी इज इक्वल टू हा जरी कडला तर काय होईल किंवा व्ही स्क्वेअर बी हा म्हणजेच काय असतो आर जी इकडे आलो काय प्लस देअरफोर व्ही स्क्वेअर बी इज इक्वल टू फोर आर जी प्लस आर जी therefore v square b is equal to 5 rg and therefore v is equal to under root 5 rg velocity काय आहे under root 5 rg lowest position किंवा lower most position ची आपण velocity काढलेली ओके आता आपण टेंशन चा डिफरन्स बघू डिफरन्स ऑफ टेंशन्स आता हे इक्वेशन 4 मायनस काय करू टू इक्वेशन फोर मायनस टू काय बघा टी बी मायनस एम जी मायनस टी ए प्लस एम जी आणि काय एम व्ही स्क्वेअर बी अपॉन आर आणि काय असणार मायनस एम व्ही स्क्वेअर ए अपॉन आर हे मायनस ने आता मल्टिप्लाय करू टी बी मायनस एम जी मायनस टी ए मायनस एम जी इज इक्वल टू यम व्ही स्क्वेअर बी म्हणजेच काय फाईव्ह आर जी अपॉन आर मायनस यम अपॉन आर आणि व्ही स्क्वेअर ए म्हणजेच काय आर जी ह्यातला आर आर कॅन्सल होईल आर आर कॅन्सल होईल म्हणजेच टी बी मायनस टी ए मायनस हा एम जी एम जी काय ट्वाईस एम जी ओके इथं काय राहील फाईव्ह एम जी मायनस एम जी ओके इथं किती येईल फोर एम जी टी बी मायनस टी ए मायनस टू एम जी ओके आणि हा जर तिकडे गेला तर देअर फोर टी बी मायनस टी ए इज इक्वल टू फोर एम जी प्लस टू एम जी ओके देअर फोर टी बी मायनस टी ए इज इक्वल टू सिक्स एम जी डिफरन्स बिटवीन लोअर मोस्ट पोझिशन अँड
हायर मोस्ट पोझिशन्स पॉज करून लिया। आता अजून आपली एक राहिली, इथल्या पोझिशनचं आपल्याला काढायचं आहे। ओके, इक्वेशन टू काय आपलं, टी ए प्लस एम जी एम व्ही स्क्वेअर ए अपॉन आर, नंतर व्ही ए काय अंडर रूट आर जी, नंतर चौथं काय टी बी मायनस एम जी एम व्ही स्क्वेअर बी अपॉन आर, हे फोर नंबरचे इक्वेशन्स। ओके, फाईव्ह नंबरचे इक्वेशन्स काय, फोर आर जी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बी मायनस व्ही स्क्वेअर ए, सिक्स नंबरचं हे तर बी पाहिजे, थोडीशी मिस्टेक, व्ही बी इज इक्वल टू अंडर रूट फाईव्ह आर जी स्क्वेअर रूट, व्यवस्थित काढायचं, एक्झाम्सला मार्क्स मिळणार नाहीत, हे सिक्स नंबरचं, आणि लास्ट हे सेवन टी बी मायनस टी ए इज इक्वल टू सिक्स एम जी। ओके, बघा पहिल्यांदा आर्बिट्री पोझिशन झाली, नंतर आपण हायस्ट किंवा अप्पर मोस्ट, नंतर कुठली काढली लोअर मोस्ट, आता आपण हॉरिझॉन्टल पोझिशन साठी बघूया। लिहिलं, ओके, ऑब्जेक्ट ज्यावेळेस अप्पर मोस्ट कडून डायरेक्ट लोअर मोस्ट कडे येत नाही, तो अगोदर इथे येतो मग इथे येतो, तरी पण आपण सुरुवातीला लोअर मोस्ट काढलेली। ओके, इट्स ओके, काय फरक पडत नाही, सुरुवातीला हॉरिझॉन्टल पोझिशनची काढली असते तरी चाललं असतं बघा। आता अप्पर मोस्ट बी सी आणि हा डी हॉरिझॉन्टल पोझिशन सी किंवा डी, ज्यास ऑब्जेक्ट इथे टेन्शन इकडे असणार आहे टी डी किंवा टी सी, आणि वेट कुठे असणार आहे एम जी, म्हणजे हे जे फोर्स ड्यू टू द टेन्शन हे कुठे असणार आहे अलॉंग द स्ट्रिंग अँड टुवर्ड कुठे असणार आहे सेंटर ऑफ सर्कल्स, आणि हा काय प्रोव्हाइड करणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स करणार आहे, आणि हा कंपोनेंट काय करतो अपोज द मोशन्स, ज्या स्थितीतून जातो तो अपोज करणार आहे, आणि ह्या कंडिशनला काय करणार आहे मोशनला हेल्प करणार आहे। ओके, मग आपण हा इक्वेशन सुद्धा यूज करून बघा, टी पी आता टी सी म्हणा किंवा डी म्हणा मायनस एम जी कॉस थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर सी अपॉन आर। आता मला सांगा बॉडी इथून इथं आलेली अशी अँगल किती 90, आणि कॉस 90 काय असतो झिरो, कॉस 90 काय असतो झिरो, त्यामुळे हा काही झिरो, देअरफोर टी सी हा झिरो ना, म्हणजेच एम व्ही स्क्वेअर सी अपॉन आर। मी मग असेच काय म्हटलं होतं, हा जो कॉम्पोनंट्स आहे हा काय प्रोव्हाइड करतो तर सेंटीमेंट फोर्स प्रोव्हाइड करतो, हा कॉम्पोनंट काय करतो अपोज द मोशन्स, एस लोएस्ट टू हायस्ट। ओके, नंबर एट, आता आपल्याला व्हेलॉसिटी काढायची किंवा टी डी म्हटलं तरी असेल एम व्ही स्क्वेअर डी अपॉन आर। ओके, आता ऑब्जेक्ट असा येणार आहे पण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी, सेम ह्याच्यात ए आणि बी घेत, देअरफोर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू कायनेटिक एनर्जी, ऑब्जेक्ट कुठून ए टू सी हॉरिझॉन्टल पोझिशन होते, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एम जी एच, आणि कायनेटिक एनर्जी काय असणार आहे के ई सी मायनस के ई ए, बिकॉज व्हेलॉसिटी काय असते ॲज कम्पेअर टू सी, इथली व्हेलॉसिटी जास्त असते त्यामुळे इथली कायनेटिक एनर्जी ह्याच्यापेक्षा काय असणार आहे जास्त, हायस्टमधून आपण लोएस्ट डिफरन्स सबट्रॅक्ट करतो, एच काय असणार आहे एच, मग अशी एच आपण काय घेतला होता इथून हे अंतर किती अंतर होता ऑब्जेक्ट ए एच, म्हणजे हे आर आणि हा आर ट्वाईस आर, आता कुठे हे अंतर किती आहे आर, देअरफोर एम जी इंटू आर,
कायनेटिक एनर्जी काय असतो, 1/2 m v² c 1/2 m v² a. ओके, m कॅन्सल, इथं 2/2 लिहूया, जी आर 1/2 v² c 1/2 v² a. हा 2 कॅन्सल होईल, देअर फोर 2rg v² c आणि v² a, याला नंबर 9 देऊया. ओके, ह्याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला काय असते, आर्च देअर फॉर 2rg = v² c - rg. हा जर इकडे आला तर काय, प्लस v² c = 2rg + rg v c = 3rg, आणि देअर फॉर v c काय असणार आहे, √3rg. कितली वेळा सुटी काढली आपण, डी ची √3rg, ही लोएस्ट, ही मिड आणि ही हायस्ट किंवा परमोस्ट. आता टेन्शन बघू आपण, ह्या दोघांमधले टेन्शन सुद्धा कुठं असणार, हिथं जास्त असणार, हिथं जास्त ह्याच्यापेक्षा. तर आपण काय करू, हे इक्वेशन टेन्शन कुठे आपलं हे 8 मधून 2 मायनस करू, सबट्रॅक्ट इक्वेशन 8 - 2. काय बघा, 8 काय आपला TC - TA + mg, परत m v² c / r आणि -m v² a / r. ओके, TC - TA + mg m / r आणि v² c म्हणजे काय असणार, 3rg, आणि हा m / r तसाच v² a म्हणजे काय असणार आहे, rg, हा r r r r. देअर फोर TC - TA + mg आणि काय असणार आहे, 3mg - mg. किती, थोडी मिस्टेक झालेली आहे, इथं मायनस हा करणार आहे मायनस. ओके, इथे करणार आहे 2mg TC - TA, आणि हा जर तिकडे गेला तर काय होईल, TC - TA = 2mg + mg, आणि TC - TA = काय असणार आहे, 3mg. दिस इज आवर फायनल आन्सर्स, हा डिफरन्स काढला. ओके, ही झाली केस 1, पॉइंट मास बॉडी टाईड टू ए स्ट्रिंग. आता दुसरी जी केस असणार आहे, ती आपण स्ट्रिंगच्या ऐवजी, हा जो स्ट्रिंग आहे त्याच्याऐवजी आपण काय करणार आहे, रॉड, रिजिड रॉड बांधणार आहे, आणि मग आपण परत एकदा काय करणार आहे, इथली वेलॉसिटीज फाईंड आउट करणार आहे. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरला तो बघू. ओके, राईट डाऊन.